कसं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये लोक कौतुकाने ऐकायचे, मग यांची भाषा, त्यांचं खोटं बोलणं, त्यांचा आरोप, तर कोणी आता त्यांचं त्यांच्या पत्रकाराविषयी बघत नाहीत, बघितलं तर एन्जॉय करतात काय काय चाललंय असं. शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने आज जप्त केली आहे. त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार तिथे पोहोचले होते. त्यावेळी किरीट सोमय्यांबद्दल प्रश्न विचारला असता राऊतांनी सोमय्यांसाठी अपशब्दाचा वापर केला. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत यांनी वापरलेल्या शब्दांचं एक पुस्तक बनवण्याचं काम मी एकाला दिलेलं आहे, असा खोचक टोला त्यांनी यावेळी राऊतांना लगावला आहे. कारण जर कारवाई चुकीची असेल तर न्यायालय काही विकली गेलेली नाही आहेत ना, ती अतिशय योग्य न्याय देत आहेत. त्याचा त्या न्यायालयांच्या निकालांवर त्यांचं म्हणणं आहे हा वेगळा विषय. आणि त्या न्यायालयांच्या निकालावर त्यांचं म्हणणं जे आहे, त्या सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं ते आपल्याला माहिती आहे की आम्ही असल्या पत्रांना असल्या मतांना कचऱ्याच्या टोपलीत फेकतो. आणि त्यामुळे त्यांचं काही म्हणणं आहे याचा काही आमचा संबंध नाही. कसं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये लोक कौतुकाने ऐकायचे, मग यांची भाषा, त्यांचं खोटं बोलणं, त्यांचा आरोप, तर कोणी आता त्यांचं त्यांच्या पत्रकाराविषयी बघत नाहीत, बघितलं तर एन्जॉय करतात काय काय चाललं आहे असं. कोण घाबरतं, आम्ही चळवळीतली माणसं आहोत. ज्या ज्या वेळेला असं उद्धवजीने म्हटलं, ज्या ज्या वेळेला असं जयंत पाटलाने म्हटलं, ज्याने कोणी म्हटलं, त्या सगळ्यांना आम्ही असं म्हटलं की आम्ही काही चूक केली असेल, आम्हाला शासन झालंच पाहिजे. या बघा, म्हणजे मी जी मांडणी करतो ती किती जणांना मान्य आहे मला माहीत नाही, पण पूर्वी आपण असं म्हणायचो की ह्या जन्मी चांगलं काम करा, पुढच्या जन्मी चांगला जन्म मिळेल. आता बदललं आहे वाक्य, ह्या जन्मी जे कराल तर ह्याच जन्मी भोगून जायचं. अशा स्थितीमध्ये आम्ही काही केलं असेल तर आम्ही पण मृत्यूपूर्वी ते कुठून तरी येणारच. घाण पाण्यात केली तर ती वर येतेच, आणि त्यामुळे काही धमक्या देण्याचं कारण नाही. आमच्याकडून काही आम्ही पण माणसं आहोत, काही चूक झाली असेल आमच्या रिॲक्शन घ्या, आणि ते चुकीचं प्रायश्चित आम्ही पण घेतलं पाहिजे.